नमस्कार। स्टैंडर्ड 9 मैथमेटिक्स पार्ट 2 चैप्टर नंबर 4 कंस्ट्रक्शंस ऑफ ट्रायंगल्स त्रिकोण रचना हे प्रकरण आपलं चालू आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस शीट 4.3 मधलं एक उदाहरण सोडवलेलं आहे। त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, इफ पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल इज गिवन एंड बेस एंगल्स ऑफ द ट्रायंगल इज ऑल्सो गिवन एट दैट टाइम हाउ टू ड्रॉ हाउ टू कंस्ट्रक्ट ट्रायंगल ते आपण पाहिलेलो आहे। त्यावेळेस आपण प्रॅक्टिस शीट 4.3 मधलं एक उदाहरण सोडवलं। आज आपण या प्रॅक्टिस शीट 4.3 मधला आणखी एक उदाहरण सोडवू आपण, म्हणजे आपला या ठिकाणी ते उदाहरण संपलं की हा चॅप्टर आपला संपणार आहे। तर आपण प्रॅक्टिस शीट 4.3 नेक्स्ट एक्झाम्पल पाहू। टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स अ पेरीमीटर बेस अँड द अँगल विच इन्क्लूड द बेस आर गिव्हन, म्हणजे त्रिकोणाचा आपल्याला काय दिलंय, पेरीमीटर दिलंय, परिमिती, आणि त्रिकोणाचे दोन बेस अँगल दिले असतील तर ट्रायंगल कसा काढायचा, अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस शीट 4.3 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहिलेला आहे। आज आपण सेकंड क्वेश्चन पाहत आहोत। काय क्वेश्चन बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड इन विच अँगल वाय इक्वल टू 58 डिग्री, अँगल एक्स इक्वल टू 46 डिग्री अँड पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज 10.5 सेंटीमीटर। म्हणजेच ट्रायंगल एक्स वाय झेड काढायचं आहे, त्याची पेरीमीटर दिली आम्हाला 10.5 सेंटीमीटर, त्याचे बेस अँगल दिले तर आम्हाला एक्स हा 46 दिलेला आहे आणि वाय अँगल हा 58 दिलाय, तो ट्रायंगल कसा काढायचा हे मागील वेळेस आपण पाहिले, तरी सुद्धा आणखी एक उदाहरण आपण आज पाहत आहोत। काय करतो रे आपण पहिल्यांदा, जेवढं पेरीमीटर दिलंय तेवढ्या लांबीचा एक आपण सेगमेंट खाली काढून घेतो, घेऊ आज पण आपण तेवढ्या लांबीची सेगमेंट, रफ फिगर काढतो मी, काही रफ फिगर आहे, तेवढी सेगमेंट काढतो मी, ही सेगमेंट काढली, नाव काय देऊ तिला, कोणती आहे सेगमेंट ती, तिला एक्स वाय झेड सोडून बाहेरचं कुठलंही नाव द्या, एक्स वाय झेड सोडून पुढचं कुठलंही, मी याला एस टी म्हणतो, एस टी। किती लांबीची आहे, जेवढी पेरीमीटर दिलेली आहे तेवढ्याच लांबीची आहे, 10.5 सेंटीमीटर काढली। पुढं अँगल घ्यायचे आहेत, एस अँगल आणि टी अँगल, किती घ्यायचे आहेत ते, किती अँगल घेणार एस आणि टी, तर एस अँगल एवढा घ्या, किती अँगल एस इक्वल टू, तो काय करायचा, तुम्हाला जो एक्स दिलाय ना 46 त्याच्या हाफ घेऊ, अँगल एक्स त्याच्या हाफ घ्यायचा, अँगल एक्स किती आहे रे इथं 46, त्याच्या हाफ म्हणजेच किती रे 23 डिग्री, किती घेतलाय 23 डिग्री। दुसरा अँगल टी किती घेणार आहे, अँगल टी इक्वल टू अँगल वाय दिलाय ना तुम्हाला 58 त्याच्या निम्मा घ्यायचा आहे, अँगल वाय अपॉन टू म्हणजेच 58 डिग्री त्याच्या निम्मा म्हणजेच 29 डिग्री, घेऊ या अँगल आपण या ठिकाणी 23, एस अँगल 23 घ्यायचा आहे, 23 म्हणजे इथंच येतोय, घेतो मी रफ फिगर आहे बरं का आपली, ही रफ फिगर आहे। डिग्री घ्यायचा आहे, अँगल टी किती घ्यायचा आहे आपल्याला 29 डिग्री, टी अँगल 29।
29 डिग्री आहे. आता काय करायचे, हा दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला नाव द्यायचं आहे. कोणता ट्रायंगल आहे आपला, एक्स वाय झेड. त्यातला एक्स माहिती आहे आम्हाला, वाय अँगल माहिती दिलेला आहे आपल्याला, म्हणजे ती बेस अँगल आहे. वरचा एक उरलेला पॉइंट, उरलेला व्हर्टेक्स कोणता असेल, झेड असेल, ह्याला झेड नाव द्या. आता काय करा, एस झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आणि टी झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. समजा हे दोन कॉन्ग्रुएंट असतील. हा परपेंडिक्युलर, हा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर एस झेडला या एस टीला जिथं इंटरसेक्ट करतो त्याला एक्स नाव द्या. आणि दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर एस टीला जिथं इंटरसेक्ट करतो त्याला वाय नाव द्या. जोडा तो, एक्स आणि झेड जोडायचा आहे. आणि एक वाय आणि झेड जोडायचा आहे. हा जो ट्रायंगल आहे एक्स वाय झेड, हाच आमचा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. ही रफ फिगर काढली आहे, पक्की फिगर आपण या ठिकाणी फायनल फिगर काढू. स्टेप दिलेलेच आहेत आपल्या, याच स्टेपचा इथं वापर केला, वेगळं काय नाही. हे स्टेप तुमच्या माहितीसाठी दिलेत, क्रम कसा असावा ह्यासाठी दिलेत, तुम्ही लिहायच्या नाही, फक्त त्या काय केलंय ते पाहण्यासाठी उपयोगी करा. ड्रॉ सेगमेंट एस टी ऑफ लेंथ 10.5 सेंटीमीटरचा सेगमेंट एस टी काढतो. एस टी 10.5, हा या ठिकाणी 0 आणि हा 10.5 आला. हा किती आहे, 10.5. 10 पुढे 5 घर आहे, छोटी छोटी. हा काय आहे, एस टी आहे. किती आहे लांबी याची, 10.5 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे आपल्याला, हा एस अँगल घ्यायचा आहे. किती घ्यायचा आहे एस अँगल, 23. एक्स वाय झेड मधला एक्स आहे आपला 46, त्याच्या निम्मा घ्यायचा आहे 23 डिग्री. किती घ्यायचा आहे अँगल, 23 डिग्री घ्यायचं. घेऊ आपण 23, 0, 10, 20. त्याच्या पुढे छोटी छोटी 3 घर मोजायची. हे मोजले, जोडतो हा. हा काय घेतला, 23 डिग्री घेतला. आता टी अँगल घ्यायचा आहे आपल्याला, किती घ्यायचा आहे तो, आमचा वाय अँगल आहे ना 58, त्याच्या निम्मा म्हणजे किती रे, 29 डिग्री. डाव्या बाजूने मोजा, 0, 10, 20, 29 म्हणजे 30 अगोदर एक छोट घर जोडतो. हे काय केलं, हा अँगल घेतलाय 29 डिग्री. हा अँगल एस घेतलेला जो रे आहे आणि हा रे एकमेकाला जिथं इंटरसेक्ट करतात त्याला आपण एक्स वाय झेड या ट्रायंगल मधला वाय आणि एक्स हे बेस अँगल आहेत म्हटल्यावर आपण पुढचा व्हर्टेक्स काय करायचा आहे, झेड राहिलाय ते झेड नाव द्यायचं. बरोबर. आता काय करणार, हा एस झेड आहे ना याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. कसा काढतो परपेंडिक्युलर बायसेक्टर, कंपास घेतो, कंपासच्या दोन टोकामध्ये याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. एक वरच्या बाजूला आर्क काढला आणि एक खालच्या बाजूला आर्क काढला, असाच उचला, हे झेड पॉइंटवर ठेवा आणि पहिले जे आर्क काढलेत ना त्यांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढा.
हे त्यांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढले. या दोन आर्कचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो, आणि या दोन आर्कचा इंटरसेक्शन पॉइंट हे आपण जोडायचे बाय युजिंग द स्केल, पट्टीच्या सहाय्याने जोडायचे. जोडले हा काय झाला रे, परपेंडिक्युलर आहे. अजून कसं आहे, बायसेक्टर आहे, म्हणजे हे दोन डिस्टन्स कसे सारखे आहे, दोन अंतर हे सारखे आहेत. परत काय करा, हा झेड टी आहे ना, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करा. कंपास घ्यायचा, कंपासच्या दोन टोकामध्ये हा झेड टी जे अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त असावं, निम्म्यापेक्षा जास्त. एक हा आर्क काढला मी आणि एक हा दुसरा आर्क काढला, असाच उचला, हा झेड पॉइंटवर ठेवा आणि पहिले जे आर्क काढले त्याला इंटरसेक्ट करणारे आर्क काढायचे. ह्या दोन आर्कचा हा इंटरसेक्शन पॉइंट, या दोन आर्कचा हा इंटरसेक्शन पॉइंट, जोडू आपण. बेसिक कन्स्ट्रक्शन जे पाहिलेत ना आपण पहिली, त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे सगळं परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा, कारण त्यासाठीच बेसिक कन्स्ट्रक्शन पहिले आपण शिकलोय. हा परपेंडिक्युलर आहे आणि हा पार्ट, आणि हा पार्ट हा कॉंग्रुएंट आहे. आता काय करा, हा जो काढलाय ना आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर, या परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, पहिला जो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय एस झेडचा, तो या एस टीला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतो त्याला नाव द्या. काय नाव देणार, एक्स नाव द्या. आणि दुसरा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो एस टीला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतो त्याला वाय नाव द्या. म्हणजे हा एक्स आणि वाय पॉइंट मिळाले, झेड पॉइंट ऑलरेडी मिळवलाय आपण पहिलाच. व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल एक्स वाय झेड मिळालेत आपल्याला. आपण काय करू, एक्स आणि झेड जोडू आपण. ड्रॉ सेगमेंट एक्स झेड, आणि ड्रॉ सेगमेंट वाय झेड. एक्स झेड आणि वाय झेड जोडायचे. जोडले हा जो ट्रायंगल अँगल आहे ना, हा अँगल, हा अँगल किती असेल रे, 46 डिग्री असेल. आणि हा अँगल किती असेल, 58 डिग्री असेल. कशाहून रे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय याचा, म्हणजे हा ट्रायंगल एक्स एस झेड हा आयसोसेल्स ट्रायंगल मिळाला. मग या आयसोसेल्स ट्रायंगल मध्ये हा 23 आहे म्हणल्यावर हा सुद्धा किती, 23. आणि त्या ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे. हा एक्सटेरियर अँगलचं माप किती असतं, ह्या दोघांच्या बेरजे इतकं असतं, ह्या दोघांच्या बेरजे इतकं असतं. मग हा 23 आहे, हा सुद्धा 23 आहे, 46 म्हणून हा 46 आला. 30 या ठिकाणी वापरायचे, हा 29 आहे, हा 29, 58 झालं, दोघांचे बेरजे इतका हा असतो. म्हणून आपल्याला जो पाहिजे तो ट्रायंगल एक्स वाय झेड इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. हा ट्रायंगल एक्स वाय झेड हा आमचा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे, आम्हाला अपेक्षित असणारा ट्रायंगल मिळालेला आहे. काय अडचण रे बाळानो, काय अडचण आहे का नाही? तर आपण या ठिकाणी 4.3 मधलं सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस शीट 4.1 मधली दोन उदाहरणं सोडवली, राहिलेली दोन तुम्हाला घरी सोडवायला सांगितले. 4.2 मधली पण दोन उदाहरणं सोडवली, राहिलेली तुम्ही सोडवायचे. आणि 4.3 मधली पण दोन उदाहरणं सोडले, राहिलेली तुम्ही सोडवायचे. तीनच टाईप आहेत या ठिकाणी फक्त. पहिल्या टाईपमध्ये कोणतं होतं, ट्रायंगलच काढायचे होते. पण पहिल्या टाईपमध्ये होतं काय होतं, जर तुम्हाला बेस दिला असेल आणि बेस अँगलपैकी एक बेस अँगल दिला असेल आणि सम ऑफ द रिमेनिंग टू साईड्स दिले असतील तर ट्रायंगल कसा काढायचा हे प्रॅक्टिस शीट 4.1 वरून मध्ये पाहिलं आपण. त्यानंतर बेस दिला असेल आणि एक बेस अँगल दिला असेल आणि
डिफरन्स ऑफ द रिमेनिंग टू साइड दिला असेल तर कसं सोडवायचं ते आपण प्रॅक्टिस शीट 4.2 मध्ये पाहिलं. त्यात पण दोन प्रकार पडले होते आपले. जर जो अँगल दिलाय ना त्या अँगलची ऑपोजिट साइड जर लहान असेल तर कसा काढायचा आणि ऑपोजिट साइड जर मोठी असेल तर कसा ट्रायंगल काढायचा, हे दोन्ही प्रकारचा आपण पाहिलेला आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे आपला की प्रॅक्टिस शीट 4.3 मध्ये पाहतोय की ट्रायंगलचं पेरिमीटर दिलंय, तिन्ही बाजूंची बेरी दिली आणि जर त्या ट्रायंगलचे बेस अँगल दिले असतील तर ट्रायंगल कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे. तिन्हीमध्ये आम्हाला एक बेसिक कन्स्ट्रक्शन कामाला आलंय बघा, ते कोणतं रे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा तिन्ही कन्स्ट्रक्शनमध्ये तिन्ही टाईपमध्ये आपलं ते कामाला आलेलं आहे. ते बेसिक कन्स्ट्रक्शन आधीच आपण घेतलेलं होतं. तर एवढाच भाग या चॅप्टरमध्ये आहे आणि अशा प्रकारे हा 4.3 संपलाय. त्याचबरोबर हा चॅप्टर जो आपला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स हा जो चॅप्टर आहे तो आपला संपलेला आहे. आणि मला वाटतंय हा आपला फर्स्ट सेमिस्टरमधला सिलेबस सुद्धा संपलेला आहे, अभ्यासक्रम सुद्धा संपलेला आहे. पहिले आपले 4 चॅप्टर झालेले आहेत, पार्ट 1 चे आणि पार्ट 2 चे सुद्धा 4 चॅप्टर झालेले आहेत. हे 4 अधिक 4 8 चॅप्टरचा अभ्यास करा आणि फर्स्ट सेमिस्टर एक्झाम तुम्ही देऊ शकता एवढ्याच्या आधारे सराव करा. उद्यापासून आपण काय करू, सध्या हे जे आतापर्यंत भाग झालेले आहेत आपले तेच सरावासाठी तुम्हाला मी देतो, समजले. तर व्हिडिओ पहा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, जर समजलं नाही तर पुन्हा व्हिडिओ पाहायचा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि जर तुम्ही स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.